नव्हते, ती त्या तुमच्या सर्व खेळाडूंच्या योगदानामुळे, आणि तुमचं योगदान देखील तेवढं महत्वपूर्ण आहे. तर गोटील संघ, सचिन आपल्याला विनंती, आपण आपल्या सलामीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. या ठिकाणी कोळीकरवाडी संघाकडून क्षेत्ररक्षण सजवलं गेले आणि दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर उपस्थित असणं अनिवार्य असेल. आपली उपस्थिती खूप महत्वपूर्ण आहे. 3 षटकांचा हा खेळ, दोन्ही संघ एक एक सामना विजयी झालेत. आत्मविश्वास नक्कीच दोन्ही संघातील खेळाडूंचा शिगेला असेल. तर सलाम जोडी आपण पाहतो. एका बाजूला सूरज, तर त्याच्या सभवेत शुभम दाखल झालाय. सूरज आणि शुभम अशी जोडी, तर सुरेश, शुभम आणि सुरेश अशी ही जोडी तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाईल कोळीकरवाडी संघाकडून, ज्या खेळाडूने मागील सामन्याचा सामनावीर पटकावला. 2 धावा खर्ची, 1 गडी बाद करणं त्याच्याशी ठरला होता तो विक्की. एक चांगली लढत आणि प्रेक्षकांची मनाची उत्कंठा वाढवणारा उत्कंठा वेधक सामना आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या 17 पासून विचार केला तर गोलंदाजांना अधिराज्य गाजवलं या मैदानावरती. अक्षरशः गोलंदाजाला पुष्कळ असलेली ही खेळपट्टी जरी असली तरी एका बाजूला जर पाहिलं बराडी माता दामनिया संघाकडून प्रकाश गुरव या खेळाडूने फलंदाजीतून वर्चस्व गाजवले. कृपया चेंडूची पूर्तता करायची आयोजकांना विनंती असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्व असेल, व्यावसायिक क्रिकेट असेल, अशा अनेक विद्यमान सामन्यामध्ये पंचांची भूमिका तंतोतंत पार पाडताना आपण ज्यांना पाहतोय. एका बाजूला विनोद भगत सर असतील तर त्यांच्या समवेत गुरुनाथ पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला लगेच सुरुवात होईल. 3 षटकांचा खेळ, पहिलं पर्व आणि सकाळच्या 17 पासून कुठलाही खेळाडूला, कुठलाही मान्यवरांना, रसिक प्रेक्षकांना कुठली कमतरता भासणार नाही याची काळजी या ठिकाणी आयोजकांकडून घेतली गेली आहे. तर सामन्याला ठिकाणी सुरुवात होईल. विक्की गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक एंडवर फलंदाज सुरेश पाहायला मिळतोय. स्ट्राईक वर सुरेश, नॉन स्ट्राईक इट वर शुभम सज्ज झालाय. एका चांगलं बॅटल पाहायला मिळेल या दोन्ही संघांमध्ये. तुम्हाला आत्मविश्वास जिज्ञासा आणि संघर्ष करण्याची उणीव मनामध्ये निर्माण करून खेळावं लागेल, कारण सकाळच्या 17 पासून तुम्ही एकच ध्येय बाळगून मैदानावरती दाखल झालाय, ते जनाई देवी चषक 2022 चषक पटकावण्यासाठी. यावेळी टेस्ट तरार टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली आहे. पंच गगन बरारी घेत आहेत विनोद सर आणि अवांतर धाव असेल, अशा 2 अवांतर धावा जोडल्या जातील आणि या 2 अवांतर धाव संख्येने गोटेल संघांचा धावांचा श्री गणेशा झालाय. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, ज्या ज्यावेळी एकमेकांविरोधात खेळलेत त्या त्यावेळी उत्कंठा वेधक सामना. काय फटका सजवलाय, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. ऑफ साइड ऑफ रिझन मध्ये गेला, वेट केला, वेट केल्यानंतर चेंडूला पंच केलंय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये आणि सुरेशच्या बॅट मधून येतोय, शुभमच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चांगली अशी फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांची, बॅट आणि जास्तीत जास्त काळ या खेळाडूने मैदानावरती टिकून राहणं खूप महत्वपूर्ण असेल. गोटील या संघासाठी चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. ह्यावेळी चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, जिथे अपेक्षा होती चेंडू उसळी घेण्याची तिथे काहीसा खालच्या तळावरती राहताना आपण पाहिलाय. ही गोलंदाजी खूप अपेक्षित आहे विक्कीची आणि याच गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तेज तरार चेंडू आणि फ्लिक केल्यानंतर चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेची भर होते या एका धावसंख्येने. संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती. कम बॅक करताना आपण विक्की याला पाहतोय. विक्की, विकी टू अप्रतिम गोलंदाजी, उल्लेखनीय कामगिरी करतोय आणि निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होते आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण 7 या आकड्यावरती पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती जेवढा चांगला फटका पाहिला तेवढीच अचूक टप्प्याची गोलंदाजी. उसळी घेतलाय पूर्णपणे, बांधून ठेवलंय गोटेल संघाच्या या खेळाडूला शुभमला आणि निर्धाव चेंडू आलेत. आता शेवटचा चेंडू असेल 7, ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. क्रिकेटमध्ये सातत्य आणि प्रत्यक्ष राखणं हे खूप महत्वपूर्ण आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न काहीसा फसतोय. चांगली गोलंदाजी, कौतुक झालं पाहिजे या गोलंदाजाचं.
पहिल्या चेंडूवरती नक्कीच प्रहार पाहिला, त्यानंतर चांगलं कमबॅक विक्कीचं, का सामन्यावीरचा पुरस्कार मी मला पुरस्कृत करण्यात आलाय आणि त्यासाठी का मी मानकरी ठरलो याचं काहीच प्रात्यक्षिक दाखवणारी ही गोलंदाजी प्रभावित केले या खेळाडूने, कोळीकरवाडीच्या या खेळाडूने. आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या पर्वामध्ये. काहीच क्षेत्ररक्षण आपल्याला खुलताना पाहायला मिळेल. 5 फिल्डर 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड द फिल्डिंग करताना आपण पाहतोय. एका बाजूला विचार केला डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहे. तसेच डीप मिड विकेट असेल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग असंही क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्लोअर वन चेंडू शरीराचा वेद घेणारा हा चेंडू होता. निर्धाव चेंडू ज्या ठिकाणी सांगता होते गोलंदाजी मार्कवर महेश. तर विनंती असेल मान्यवर माननीय श्री मारुती चाळके साहेब आबा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच पाटण तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं अनिल जाधव आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच पाटण तालुक्याचा सर्वोत्तम अष्ट खेळाडू खेळाडू मध्ये देखील ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं किरण मस्कर केपी आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तसेच हरीश सलते सलतेवाडी गावचे सुपुत्र हरीश सलते आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. हे सर्व खेळाडू पाटण तालुक्याला अनेक वेळा आपल्या रिप्रेझेंट करताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्या तुम्हा सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. गोलंदाजी मार्क वरती महेश चांगली गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर होता एज घेतल्या गेल्यानंतर चेंडू जातोय. घोषित रिजन मध्ये एका धावेंची भर होते आणि संघाची धाव संख्या 10 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 ही धावसंख्या. आपण धावपलकावरती पाहतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. त्या तुम्हाला सर्वांचं सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक असं स्वागत स्वागतम सुस्वागतम. वळूया सामन्याच्या दिशेने. गोलंदाज निघतोय महेश. यावेळी स्लोअर वन चेंडू काय गोलंदाजी करतोय. गतीमध्ये परिवर्तन गोटेल संघातील हे दोन्ही सलामवीर संघर्ष करताना आपण पाहतोय. तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 10 ही धावसंख्या पूर्णपणे बांधून ठेवले. मी खरंच सकाळच्या सत्रापासून प्रत्येक सामन्याचा विचार केला तर गोलंदाजांना अधिराज्य या मैदानावरती गाजवले प्रभावित केलंय आणि यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंच विनोद भगत सर गगन भरारी घेत आहेत. अवांतर धावींची भर होते. जर आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार केला तर लॅन बॉथम इंग्लंडचा हा खेळाडू ज्याला डिसिप्लिन बॉलर म्हणून पाहिलं जातं, ज्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये एकही अवांतर चेंडू हाताळला गेला नव्हता. तर विनंती असेल मान्यवर माननीय श्री अनिल दिंडे साहेब आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यावेळी चेंडू हाफ ट्रॅकर होता. फटका आलाय. संजीवनी देणारा हा षटकार नक्कीच म्हणेल मी. संजीवनी देणारा हा षटकार शुभम सुरेशच्या बॅट मधून येतोय आणि या 6 धावांशी संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज महेश सज्ज होतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या आपण धावपलकावरती पाहिली आहे. प्रभावित केलंय कारण आता मैदानाचा सूर गवसलाय. काहीसा टान्स देखील या खेळाडूचा पाहिला तर काहीशी वेगळी शैली आहे पण फटकेबाजी देखील तेवढीच सुरेख होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हुक केलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली चांगला असं क्षेत्ररक्षण. शुभम सारखा मातब्बर खेळाडू परतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. तर सुरेश या ठिकाणी बाद झालाय. क्षमस्व असावं सुरेश. बाद झाल्यानंतर कुठला नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होईल ज्याची बॅट ज्याच्या बॅट मधून षटकार आला त्यानंतर चांगलं कमबॅक. चेंडू देखील चांगला होता. फटका देखील तेवढ्याच उत्तम दर्जाचा सजवला गेला होता पण डीप स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षकाने तो जज केला. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हे क्षेत्ररक्षण खूप अपेक्षित आहे कारण ज्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्यावेळी गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास उंचावतो. प्रत्येक खेळाडूमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा निर्माण खूप गरजेचं असतं आणि तीच ऊर्जा तुम्हाला येत्या काळामध्ये विजयी भूमिका पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. तर शेवटचा षटक असेल स्लॉट ओव्हरचा षटक आहे जिथे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सुरेश. सुरेश बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरेश दाखल झालाय. तशीच फलंदाजी करावी लागेल. नॉन स्ट्राईक इनला आपण फलंदाज पाहतोय शुभम ज्याने पहिल्या षटकामध्ये काहीचा संघर्ष करताना आपण त्याला पाहिलं होतं.
हाफ ट्रॅकर होता, स्ट्रेट खेळलाय, गॅप मध्ये जातोय चेंडू, तोपर्यंत विकी त्या खाली येईल, पण चांगला असा प्रयत्न, पण चेंडूचा सी मारेच्या पार, 4 धावांसाठी, 4 धावा आल्यात. तर या ठिकाणी सुरेश तंबूच्या आसऱ्याला जातोय, धावचीच्या रूपामध्ये कमबॅक करतोय गोलंदाज सागर. नवीन फलंदाज मैदानावरती सचिन दाखल झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चार चेंडूंचा खेळ शिल्लक असताना गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती महेश, ज्या खेळाडूने पहिल्या षटकामध्ये संघर्ष केला होता तो स्ट्राइक एंड वर पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर हुक केलाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक येतोय वाईडिश डीप स्क्वेअर रिझन मधून, पण डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाचा तेवढा चांगला असं बॅकअप खरंच प्रभावित केलंय ते सिद्धिविनायक कोळेकरवाडी या संघाने, कारण क्षेत्ररक्षणामध्ये कुठली गफलत नाहीये, अचूक असं क्षेत्ररक्षण, चेंडू पर्यंत बॅकअप देखील दिला जातोय. हे क्षेत्ररक्षण क्रिकेटच्या पातळावरती ज्यावेळी तुम्ही करताना त्यावेळी तुमच्या गावचं क्रिकेट सुधारताना आपण पाहतोय. आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील एक आदरा लागलाय. आणि विचार करायला गेला तर आजच्या सकाळच्या सत्रापासून एकाही खेळाडूला हायट्रिक घेण्याची संधी या ठिकाणी उपस्थित झाली नव्हती, ती हायट्रिकची संधी. अजूनपर्यंत मिळालेली नाहीये, तर कुठला खेळाडू या चषकातील पहिली हॅट्रिक मिळवेल पाहावं लागेल. गोलंदाज निघतोय, हाफ ट्रॅकर हुक केलाय, पुन्हा त्या चेंडू हवे, क्षेत्ररक्षक त्या खाली जज करतोय आणि चुकी होते. चुकी झाल्यानंतर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय, पण 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौकार षटकार येणं सचिनच्या बॅट मधून अपेक्षित असेल गोटील संघाच्या या समर्थकाकडून. यावेळी 11 बॅट पुढे गेला, ड्राईव्ह केलाय, ड्राईव्ह नंतर चेंडू झाले एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये, तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न खराब, अशी फेक, पण तेवढं चांगला असं गॅदर कलेक्शन, पण पंचांनी या ठिकाणी दात फेटाळले कारण खराब कनेक्शनच्या जोरावरती या 3 धावा या ठिकाणी अंकित होत आहेत आणि या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. आता स्ट्राइक इनवर फलंदाज धनाजी आपण पाहतोय, शेवटचा चेंडू आहे, महत्वपूर्ण चेंडू आहे, सामन्याला कलाटणी देणारा क्षण देखील ठरू शकतो. तर षटकार आला तर काहीसा फायटिंग स्कोर उभारला जाऊ शकतो ज्योतिलिंग गोटील या संघाकडून. हा ट्रॅकर होता, हवेत खेळला गेलाय, चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण, 28 ही धाव संख्या. आता गरज असेल ती 29 या धावसंख्येची, 29 धावसंख्येचं लक्ष आहे. तर विनंती असेल गोटेल संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि कोळीकरवाडी संघ आपण आपले सलामीवीर थोड्याच वेळात मैदानामध्ये दाखल करायचे आहेत, कारण आपलं योगदान खूप महत्वपूर्ण आहे. यानंतर अजून आपल्याला 8 संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. तोपर्यंत आपण जाऊया डीजे.
धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते समोर तब्बल 29 धावांचं लक्ष आहे. 29 धावांचा लक्ष तर 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. तर 18 चेंडू 29 धावांचं लक्ष आहे. दोन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. जो पॉवरफुल हिटर आहे कोळीकरवाडी या संघाचा विकी दाखल झालाय आणि विकीच्या समवेत विजय दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. 18 चेंडूंचा खेळ आहे. 29 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा असेल. जर पहिलं षटक इकॉनॉमिकल बॉलिंग असली तर काहीच कमबॅक आणि वर्चस्व निर्माण करू शकतो तो संघ ठरू शकतो ज्योतिलिंग गोटेल संघ. आणि क्षेत्ररक्षण खूप महत्त्वपूर्ण असेल या सामन्यामध्ये या संघाचं. आणि क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर खूप आत्मविश्वास उंचावताना आपण पाहणार आहोत गोलंदाजांचा. तर स्ट्राईक इनवर फलंदाज सज्ज होतोय. तर विजय आणि विक्की ही जोडी गोलंदाज निघतोय गोलंदाजी मार्क वरती. सुरेश सज्ज झालाय. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आउटसाइड द फिल्डिंग करताना. एका बाजूला वायडेश लॉंगा आणि वायडेश लॉंगा रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळलाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षक ता खाली येतोय. चुकी करतोय गफलत करतोय शुभम. ही खूप मोठी चूक ठरू शकते येत्या काळामध्ये. कारण सामन्याचा कल्लाटणी देणारा क्षण हे छोट्या छोट्या गोष्टी खूप ठरतात. कारण आधीचा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना आपण कोळीकरवाडी या संघाला पाहतोय आणि हा नुकसानकारक ठरू शकतात तुमच्या संघासाठी. चार धावा अंकित केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक इंडवर विजय नॉन स्ट्राईक इंडवर फलंदाज विक्की सज्ज होताना आपण पाहतोय. तर या ठिकाणी घोषित रिजन मध्ये हा चेंडू एका धावेची भर आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. हा ट्रॅकर होता हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत बिहाइंड विकेट. यष्टी रक्षक चांगला असा झेल आणि हा झेल खूप महत्वपूर्ण होता. हा फलंदाज बाद होणं खूप महत्वपूर्ण होतं आणि 5 या धावसंख्येवरती पहिला हजारा लागतोय. तो विजयच्या रूपामध्ये विजय परतीच्या दिशेला जाताना आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सूरज. सूरज आणि विकी पहिल्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. चेंडू पुढे होता स्लॉट मध्ये. चेंडू हवे झेल टिपण्याची संधी. धनाजी त्या खाली कुठलीही चूक नाही आणि सूरज पहिल्याच चेंडूवरती परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळते. प्रभावित करणारी गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक विकेट एक विक्रम पराक्रम करण्याची संधी निर्माण झाली ती सुरेश या खेळाडूसाठी. ही गोलंदाजी होणं अपेक्षित होतं आणि हीच गोलंदाजी आखली गेली आहे. तसेच माननीय श्री
यशवंत येळवे काकासाहेब यांचं थोड्या वेळाचं आगमन होणार आहे, तर त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. तसेच मान्यवर माननीय श्री अमर साळुंके यांचं देखील आगमन झालं, आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला होताना या मैदानावरती पाहायला मिळते, त्या तुम्हा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी पण एच घेतली गेलेली, आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. एक धाव या ठिकाणी अंकित झाले आणि धाव फलक आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. अजून देखील एका चेंडूचा 6 धाव संख्या, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 5 चेंडूची सांगता या ठिकाणी झाली आहे. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पंच विनोद सर आपल्याला कळवतात. अवांतर धाव असेल, नकारात्मक चेंडू आहे आणि या अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, विक्कीला काहीसा रोखलं गेलंय. पहिल्या षटकाची समाप्ती चांगली गोलंदाजी, 7 ही धावसंख्या धावफलकावरती. तर सांग एक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. सुरेश सज्ज झालाय. चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय. सूरज स्ट्राईक इनवर पाहायला मिळतोय. हे निर्धाव चेंडू ज्यावेळी येतील त्या त्यावेळी फलंदाजांवरती दबाव तंत्र वाढताना आपण पाहणार आहोत, आणि ज्या ज्यावेळी दबाव तंत्र फलंदाजांवरती वाढलं गेलंय त्या त्यावेळी काहीशी चुकी. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिजन मध्ये धनाजी त्याखाली येतोय. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 29 धावांचा पाठलाग करताना कोळीकरवाडी संघाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉईंट प्रिझन मध्ये खेळलाय, काय फटका सजवलाय. तोपर्यंत धनाजी त्याखाली येतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात की आणि धावचेची संधी, चांगला असं कलेक्शन गॅदर बिहाइंड द विकेट यष्टी रक्षकाचं आणि फलंदाज सूरज परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण धनाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तेवढी चांगली फेकी गॅदर आणि कलेक्शन देखील तेवढं सुरेख झालंय आणि फलंदाज महत्वपूर्ण फलंदाज आहे तो सूरज परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज नवनाथ मैदानावरती दाखल झालाय. नवनाथ आणि विक्की ही जोडी नवनाथला कुठेतरी साथ द्यावी लागेल. विक्कीला काय करून स्ट्राईक इन आणण्याचा प्रयत्न असेल या खेळाडूचा. यावेळी फुल टॉसच्या पद्धतीने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आपण तो ब्लॉक होल पैसा चेंडू पाहायला मिळाला. डीप मिड विकेट रिजन मध्ये तेवढंच चांगलं असं कलेक्शन. एक धाव आणि एका धाव संख्येने संघाची धाव संख्या 11 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सुरेश टू विकी. चेंडू पुढे होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये तेवढं चांगलं कलेक्शन आणि या ठिकाणी एक धाव घेतली गेली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. अजून 17 धावेंची गरज आहे. येणारे चेंडू असतील 7 चेंडू 17 धावा. सामना एकदम क्रुशियल मुवमेंट मध्ये येऊन पोहोचलाय. अतितटीचा सामना आणि या सामना अपेक्षित होता तो प्रेक्षक वर्गाला, जो प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. पुढे येऊन खेळलाय चेंडू हवेत, शुभम त्या खाली चुकी होते, झेल सुटतोय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. जर हा झेल टिपला गेला असता तर फलंदाज देखील परतीच्या दिशेला येताना पाहायला मिळाला असता.
पण जेल सुटला आणि जेल सुटल्यानंतर ज्या दोन धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत आणि संघाची धाव संख्या 14 या आकड्यावरती 15 धावांचं लक्ष येणारे चेंडू असतील 6 चेंडू 15 धावा 15 धावा 6 चेंडू गोलंदाजी मार्क वरती कुठली टीम मीटिंग नकोय गोटील संघ आपल्याला विनंती आहे टीम मीटिंग करू नये तर शुभमला आमंत्रित केलं गेलंय जो खेळाडू स्वतःवरती विश्वास जिंकण्याचा जिंकण्याची जी त्याच्या मनी असेल आणि विल पॉवर इन्क्रीज करेल आपल्या ग्रामस्थांसाठी तो विक्रम पराक्रम करेल खेळावं लागेल विजयी भूमिका पार पाडावी लागेल एक अविस्मरणीय क्षण स्वतःसाठी आणि ग्रामस्थांसाठी द्यावा लागेल तर शुभम सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राइक इनवर विकी एक जमेची बाजू असेल कोळीकरवाडी या संघासाठी की विकी अजून देखील मैदानात तैनात आहे 6 चेंडू 15 धावा 15 धावा 6 चेंडू असं हे समीकरण गोलंदाज शुभम निघतो एक तेज तरार गोलंदाज आहे ज्योतिलिंग गोटील या संघाचा 6 चेंडू 15 धावांची गरज असताना शुभम शुभम टू विकी पहिला चेंडू स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षकाखाली सुरेश विक्की सारखा मातब्बर फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय तेज तरार गोलंदाजी होती ते चेंडू होता फेस पूर्णपणे ओपन केलं गेलं होतं बॅटचं आणि त्यामध्ये कनेक्शन काहीस प्रॉपर झालेलं नाहीये आणि सरळ जाऊन विसावला गेलाय तो लॉंग ऑन रिझन मध्ये असलेल्या सुरेश या खेळाडूच्या हातामध्ये तर नवीन फलंदाज सिद्धिविनायक कोळीकरवाडी संघासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तो सागर आणि नवनाथ हे दोन नवके फलंदाज आपण पाहतोय आणि या दोन्ही खेळाडूंकडे संधी असेल एक विक्रम रचण्याची आणि विक्रम करावाच लागेल कारण सकाळच्या सत्रापासून तुम्ही मैदानामध्ये दाखल झाला एकच स्वप्न घेऊन की जनाई देवी चषक 2022 या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होण्यासाठी आणि आपल्या ग्रामस्थांसाठी खेळताना आज क्रिकेटमध्ये स्वतःला नाही तर गावासाठी तुम्हाला सिद्धांता मांडायची आहे ती कोण स्वतःला सिद्ध करेल पाहावं लागेल यावेळी तेज तरार चेंडू होता अवांतर चेंडू असेल आणि वाईड आलाय अवांतर धाव आली आहे आणि धाव संख्या 15 या आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 14 धावांची गरज आहे यावेळी एज घेतले गेले थिंक एज घेतल्या गेल्यानंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती 16 ही धाव संख्या उभारली गेली आहे अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतंय एकेरी दुहेरी धाव आली तर गोटेल संघ वरचा ठरतोय जर एक मोठा फटका आला तर कोळीकरवाडी संघ आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल तेज तरार चेंडू बियांड विकेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 16 ही धाव संख्या आपण धावफलकावरती पाहतोय अजून देखील 13 धावींची गरज आहे एक मोठा फटका येणं अपेक्षित असेल या चेंडूवरती स्वतःला सिद्ध करावं लागेल आत्मविश्वास निर्माण करून फटकेबाजी करावी लागेल फलंदाजाला हाफ ट्रॅकर होता हुक करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय डीप मिड विकेट डिझर मध्ये एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती आता दोन चेंडूंचा खेळ शिल्लक 11 ही धावसंख्येची गरज आहे कंपल्सरी चेस हा नियम आहे याचा कृपया सर्वांनी लक्षात घ्यायचंय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये हा नियम लागू केला जातो यावेळी चेंडू हवे क्षेत्ररक्षक त्या खाली सुरेश चुकी करतोय आणि झेल सुटला गेलाय आणि एकदा या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे आणि काहीस वर्चस्व निर्माण केलं गेलंय ते ज्योतिलिंग गोटील या संघाकडून तर बरडी माता धामणी संघ कर्णधार अनिल आपण व्यासपीठावरती यायचंय टॉस कबॉस या व्यासपीठावरती बक्षीस पात्र स्पर्धेमध्ये दाखल होण्याचा हा सामना आहे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ज्योतिलिंग गोटील संघ विजयी ठरतोय तर विनंती असेल अनिल दिंडे आपण व्यासपीठावरती यायचंय टॉस कबॉस या व्यासपीठावरती
आणि या सामन्याचा सामनावीर दिला जाईल सुरेश। सुरेश ठरतोय या सामन्याचा सामनावीर, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी केली गेली होती, त्याच्या जोरावरती सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं गेलं होतं गोटील या संघाचं। तर विनंती असेल अनिल जाधव, आपण या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान द्यायचं, आपण पंचांची भूमिका पार पाडायची। अनिल आपल्याला विनंती आहे। सातत्याने पाटण तालुका क्रिकेट अशन अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं मौल्याचं सहकार्य असतं, तसेच अष्टविनायक मुत्तलवाडी या संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। तर मी विनंती करेल मान्यवर।